धारावी पुनर्वसन प्रकल्पातल्या झोपडीधारकांना पर्यायी जागा देण्यासाठी मुलुंडपाठोपाठ आता कुर्ल्यामधूनही विरोध होतोय. कुर्ला पूर्व येथील मातृदुग्धशाळा येथील जागेवर धारावी पुनर्वसन प्रकल्पामधील झोपडीधारकांना पर्यायी घरं उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय झालाय. त्या निर्णयाचा स्थानिक रहिवासी आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यात आला. मातृदुग्धशाळा येथील जागेवर गेल्या 3 वर्षांपासून क्रीडा संकुल तयार करण्यात यावं यासाठी राज्य शासनाकडे आपण पाठपुरावा करत आहोत. त्यामुळे संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितलं. परवाच त्या ठिकाणी शासन निर्णय झाला आणि धारावीमधल्या काही प्रकल्पग्रस्त जे लोक आहेत, रहिवासी आहेत, तर त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी केलं जाणार आहे. अशा प्रकारचा हा जी आर होता. आणि मी तर गेल्या 3 वर्षापासून पाठपुरावा करतोय की या ठिकाणी बॉटनिकल गार्डन आणि क्रीडा संकुल व्हावं, आणि त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवली होती, त्यांनी घोषणाही केली होती, मला शब्दही त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यावर निश्चितपणाने मला आशा आहे की माननीय मुख्यमंत्री पुन्हा एकदा माझ्या या विनंतीस मान देतील, आमच्या कुर्ल्यावासियांचं ऐकतील आणि पुन्हा एकदा ह्या हा जो निर्णय घेतलेला आहे तो रद्द करण्यात येईल. आणि ह्या ठिकाणी मला जे अपेक्षित आहे, या लोक कुर्ल्यावासियांना अपेक्षित आहे, ते आमची मागणी पूर्ण करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.